नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर हे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना एकदम वेगळा आहे. त्याचं कारण सांगतोच मी तुम्हाला का वेगळं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर तुम्हाला ना आता मित्रांनो इथं स्क्रीनवर एक स्क्रीन रेकॉर्डिंग दिसते, तर तिथं आहे ना, तर तिथे एक मोबाईल आहे बघा, ऍपल कंपनीचं आहे. तर एकदम ती किंमत तुम्ही बघू शकता किती कमी आहे. तर ती किंमत तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम कमी आहे. तर का कमी आहे माहिती आहे का मित्रांनो? तर इंस्टाग्राम आहे मित्रांनो, तुम्हाला इंस्टाग्राम माहितीच असेल, इंस्टाग्राम बरेच जण वापरतात. तर ती जी वेबसाईट आहे ना मित्रांनो, माझ्या मित्राला इंस्टाग्रामवर आढळली अशी स्क्रॉल करता करता, तर त्याला असा स्क्रीनवर एक पेज आला इंस्टाग्रामचा, आणि मोबाईलची जी किंमत होती ना ती एकदम कमी होती. तर त्याने ना तर त्याच्यावर क्लिक केलं, तर तिथं पेज आला, आणि मग त्याने त्या पेजवर क्लिक केलं, तर मग त्याच्यासमोर अशी एक वेबसाईट ओपन झाली आणि मोबाईलची किंमत एकदम कमी दाखवायला लागलं. तर असं मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे मित्रांनो. तर ही जी वेबसाईट आहे ना त्याच्याबरोबर एक फ्रॉड झाला. तर त्याने आहे ना एक मोबाईल ऑर्डर केला. ही जी आता तुम्ही जी स्क्रीन रेकॉर्डिंग बघितली ना ती वेगळी स्क्रीन रेकॉर्ड आहे मित्रांनो. आणि त्याच्याबरोबर जी फ्रॉड झाला ना, तर त्याच्याबरोबर जो फ्रॉड झाला ना, तर त्याचा हा एक एक इकडं एक वेगळाच फोटो आहे मित्रांनो. तर त्याने आहे ना 449 रुपये पे करून दिले मित्रांनो. तर त्याला पण ऍपल कंपनीचाच एक मोबाईल तिथं दिसला, तर iPhone 14 का काहीतरी असं बरंच काहीतरी आहे. तर ते फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, एकदम बारीक निरीक्षण करून बघा मित्रांनो. तर त्याने ॲड्रेस वगैरे पूर्ण ना असं पूर्णपणे फिल करून दिला, पेमेंट वगैरे पण त्याने पे करून दिलं. तर बरेचसे आता 2-3 दिवस झाले मित्रांनो, तर त्याचं काही नाव पत्ताच नाही. तर त्याच्याबरोबर फ्रॉड झाला आणि त्याचे पैसे वाया गेले. तर 449 त्यांनी पे केले मित्रांनो, ते पण जास्तच झाले मित्रांनो, कारण की त्याचा 2 महिन्याचा रिचार्ज झाला असता त्याच्यामध्ये. आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं मित्रांनो, तुम्ही पण सोशल मीडिया वापरतातच किंवा असे इतर ऍप्स वापरतातच, तर तिथं ऍड लागते बघा मित्रांनो. तर ते सांगतात इथं क्लिक करा, तुम्हाला या किमतीत वस्तू भेटून जाईल, किंवा अशा इतर गोष्टी सांगत राहतात मित्रांनो असे बरेचसे वेगवेगळे क्रिएटर. आणि माझ्या मित्राबरोबर जे झालं ना मित्रांनो, ते तुमच्याबरोबर पण नको व्हायला, त्याच्यामुळं मी हा एक छोटासा व्हिडिओ तयार केलाय. तर प्लीज मित्रांनो, तुम्ही असं अशा लिंक वगैरेच्या याच्या त्याच्या भानगडीत पडूच नका. बऱ्याचशा जणांबरोबर मित्रांनो फ्रॉड झालंय. तर असे टेलिग्रामवरून किंवा असे इतर मेसेज येतात, 1000 रुपयेवाली वस्तू 500 रुपयाला आहे किंवा 200 रुपयाला आहे. तर काही काही टेलिग्रामला जे चॅनल आहेत ना ते खरोखर आहेत, आणि असे बाकीचे काही जे चॅनल आहेत ना मित्रांनो इंस्टाग्रामवर, तर ते एकदम डुप्लिकेट आहेत मित्रांनो. तर त्याच्याबरोबर असं झालं, तर तो इंस्टाग्रामवर असंच पेज स्क्रॉल करत होता, तर त्याला तिथं ती एक ॲड दिसली. त्याने त्या लिंकवर क्लिक केलं आणि त्याच्यासमोर आहे ना मित्रांनो अशी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड दिसते. तर तिथं आहे ना असं एकदम फ्लिपकार्टसारखं आहे ना, एकदम फ्लिपकार्टसारखं मित्रांनो ती वेबसाईट ओपन झाली. आणि वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आहे ना मिळतो त्यांनी डायरेक्ट त्याला काहीतरी मिनटं आले होते, 15 मिनटं आले होते. तर त्या 15 मिनटात आहे ना मित्रांनो त्यांनी पटापट जे काही करायचं होतं ना ते करून बसला. आणि मग नंतर त्यांनी मला फोन केला का मी असं असं केलं आहे, आयफोन मागवलं आहे, तर एकदम कमी भावात भेटलं आहे. तर त्याला म्हणलो मी काही सबूत असेल तर पाठव मला. तर त्याने पाठवलं आणि मी बघितलं, मग त्याला मी सांगितलं, थोडंसं समजावलं काही एकदम फ्रॉड आहे. आणि आता 2-3 दिवस झाले मित्रांनो त्याने जी वस्तू मागवली होती ना ते काय आलंच नाही मित्रांनो, त्याचं काही नाव पत्ताच नाही. तर त्याचे जे 449 रुपये होते ना ते फेल गेले. तर तुमच्याबरोबर असं नको काढायला, त्यामुळे मित्रांनो मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला अजून एक आपल्या चॅनलची अपडेट द्यायची होती मित्रांनो, आपले जे युट्यूब चॅनल आहे ना मॉनिटाईज झाले मित्रांनो, बरेचसे दिवस झाले मित्रांनो मॉनिटाईज झाले. मॉनिटायझेशनचा असा व्हिडिओच बनवला नाही, तर मी दुसऱ्या आपल्या ब्लॉगमध्ये पण सांगायला विसरून गेलो का आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालंय. तर सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो मित्रांनो, तर तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला आतापर्यंत, आणि असंच सपोर्ट करत राहा आणि आपल्या युट्यूब चॅनल असंच ग्रोमध्ये राहू द्या. तर हे पण सांगायचं होतं. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो मित्रांनो, तर प्लीज तुम्हाला असं कुठं हे जर दिसत असेल लिंकवर एकदम कमी किमतीत असं मोबाईल वगैरे किंवा अशा इतर गोष्टी, तर मागवत नका जाऊ. तर ते लोक फ्रॉडच करायला बसलेत, आपले जे पैसे आहेत ना ते असेच वाया निघून जातात. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं संपवतो. आलो होतो धरणाकडे फेरफटका मारायला इकडं. तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हां मित्रांनो, तर इथं तुम्हाला
एक व्हिडिओ दिसत असेल. आपला जुगाड मोबाईलचा स्टँडवर ठेवला पण तसं मला काही बोलायला जमलंच नाही, तर त्यामुळे असं चालत चालतच व्हिडिओ बनवला. असं मोबाईल एका ठिकाणी ठेवून बोलण्याचा अजून जास्त कॉन्फिडन्स नाही मला, तर त्यामुळं सारखं चुकायचो, तर त्यामुळं मग असंच चालत चालतच व्हिडिओ बनवला.